संगमनेरमध्ये नागरिकांची झालेली गर्दी पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. यावेळी तब्बल 100 ते 150 जणांच्या जमावाने दगडफेक केल्याने 2 पोलीस जखमी झाले आहेत. तसेच पोलिसांच्या गाड्यांचीही नुकसान झाली आहे. अतिरिक्त पोलीस कुमक मागवल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करत संशयितांची धरपकड केली. काल रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते. शहरातील 3 बत्ती चौकात ही घटना घडली असून पोलीस कर्मचारी सलमान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी जुबेर हॉटेलचा चालक, तेथील सर्व कर्मचारी, निसार खिचडीवाला जाकीर खान, मोहम्मद हनीफ रसीद शेख, अरबाज शेख यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दंगलीसह सरकारी कामात अडथळा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आले आहेत. घटनेनंतर बरेच आरोपी पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. घटनेनंतर पोलीस उप अधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तेथे आला. काही काळ पोलीस व जमाव समोरासमोर आल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर गर्दी पांगली आणि वातावरण निवळले. दरम्यान काल घडलेली घटना दुर्दैवी असून गुन्हेगारांना शासन झालेच पाहिजे असे मत राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी मांडले आहे. यावेळी काय म्हणालेत नामदार थोरात पाहूयात. कालची जी घटना आहे संगमनेरची, ती दुर्दैवी घटना आहे. असं घडायलाच नको या मताचं मी अत्यंत स्पष्टपणे आहे. सर्व प्रशासन यंत्रणा, पोलिसांसहित जे काम करते आहे ती नागरिकांच्या हिताकरता करते आहे, त्यांच्या आरोग्याकरता करते आहे, त्यांचं चांगलं जीवन मिळावं यासाठी करते आहे. त्यांचं कार्य, त्यांचं कर्तव्य ते करत असताना त्यांना या पद्धतीची वागणूक देणं हे अत्यंत चुकीचं आहे. मला अजिबात ते मान्य नाही आणि म्हणून माझं तर स्पष्ट आहे का, कोणी असो, कोणतं त्याच्यामध्ये काही नाही, कोणीही असलं तरी जो चुकीचा वागला त्याला शिक्षा झाली पाहिजे या मताचा मी आहे आणि त्या पद्धतीनं पोलिसांनी आणि प्रशासनानं काम करावं. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, संगमनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.